आपल्या आवडत्या हँडसम हिरोची झलक एकदा पाहायला मिळावी, त्याच्याशी भेट व्हावी असं अनेक तरुणींचं स्वप्न असतं. कित्येक तरुणी त्यांच्या लाडक्या हिरोशी लग्न करण्याची स्वप्न सुद्धा बघतात आणि स्वतःचा जोडीदार म्हणून त्याला पाहू लागतात. पण एखाद्या चाहतीचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं तर, किंवा एखादा अभिनेता एका कॉलेज तरुणीच्या प्रेमात पडला तर, खूपच फिल्मी वाटतंय ना. पण अशीच हटके लव्ह स्टोरी आहे अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची बायको दीप्ती तळपदेची. श्रेयस आणि दीप्तीच्या प्रेमाची गंमत जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये. अभिनेता श्रेयस तळपदे हे मराठी इंडस्ट्रीतील बहुचर्चित नाव. कॉलेजपासूनच नाटकांमध्ये काम करणाऱ्या श्रेयसची चर्चा 90 दशकात सुरू झाली. नाटक, मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये उत्तम अभिनय करणाऱ्या या तरुणाने हळूहळू मराठी सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली. त्यातच त्याला झी मराठीची आभाळ माया ही मालिका मिळाली आणि श्रेयस घराघरात पोहोचला. तरुणाईचा लाडका हिरो असलेल्या श्रेयसला अनेक कॉलेज फेस्टमधून पाहुणा म्हणून आमंत्रण येऊ लागली. त्यातच त्याला मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमधून आमंत्रण आलं. त्या कॉलेजची जनरल सेक्रेटरी होती दीप्ती. दीप्तीने श्रेयसला फोन करून कॉलेज फेस्टमध्ये येण्यासाठी इन्व्हाइट केलं. त्यानंतर त्या संदर्भात 2-3 त्यांचं फोनवर बोलणं झालं. 21 डिसेंबरला श्रेयसने कॉलेज फेस्टिवलमध्ये हजेरी लावली आणि कॉलेज फेस्टिवलमधील कार्यक्रमांदरम्यान त्याची आणि दीप्तीची भेट झाली. दीप्तीला बघता क्षणीच श्रेयस तिच्या प्रेमात पडला आणि संपूर्ण कार्यक्रमात त्याचं लक्ष फक्त दीप्तीवरच होतं. 4 दिवसात म्हणजे 24 डिसेंबरला श्रेयसने दीप्तीला फोन करून प्रपोज केलं आणि डायरेक्ट लग्नाचीच मागणी घातली. पण दीप्तीने त्याला स्पष्ट नकार दिला. दीप्ती ही सायकोलॉजीची स्टुडंट होती आणि तिला पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा होती. शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने विचार करत असल्यामुळे दीप्तीने श्रेयसचं प्रेम नाकारलं. पण गंमत अशी, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रेयसने तिला भेटायचं ठरवलं. त्या दोघांनी शिवाजी मंदिरला एकमेकांना भेटायचं ठरवलं. दीप्ती तिथे पोहोचली पण श्रेयसने तिला ओळखलंच नाही. पण इतकं होऊनही त्या दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. दीप्तीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर 31 डिसेंबर 2004 ही जोडी लग्न बंधनात अडकली. लग्नानंतरही दीप्तीने श्रेयसची साथ खंबीरपणे दिली. त्यांच्या हनीमूनची स्टोरी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. श्रेयस आणि दीप्ती फिरण्यासाठी पंचगणीला गेले. आपण फिरायला जातोय म्हणून त्यांनी मोबाईल फोन सुद्धा बंद ठेवले होते. पण जसे ते पंचगणीला पोहोचले तेव्हा त्यांना मार्केटमध्ये लोकांनी ओळखायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांना गुपचूप हॉटेलवर परत यावं लागलं. हॉटेलमध्ये सतत बसून बसून कंटाळा आल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथेही तेच घडलं. शेवटी कंटाळून त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. त्या दोघांमधील नातं बांधून ठेवण्याचं श्रेय श्रेयस दीप्तीला देतो. दीप्तीने श्रेयसची साथ दिलीच, पण पुढे तिने श्रेयसच्या प्रोडक्शन हाऊसमध्येही काम सुरू केलं. श्रेयसच्या पोस्टर बॉईज, बाजी या सिनेमांच्या निर्मितीची धुरा दीप्तीने सांभाळली. त्यानंतर श्रेयस आणि दीप्तीच्या आयुष्यात एक गुड न्यूज आली. 4 मे 2018 सरोगसीद्वारे श्रेयस आणि दीप्तीने मुलीला जन्म दिला. त्यांची मुलगी आद्या आता 4 वर्षाची असून तिच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात. इतकंच नाही तर श्रेयसने बऱ्याच काळाने टेलिव्हिजनवर कमबॅक करायचं ठरवलं. झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेद्वारे श्रेयस बऱ्याच काळाने मालिका विश्वात परतला आणि या सगळ्या धडपडीत त्याला दीप्तीचीही खंबीर साथ मिळाली. तर ही आहे श्रेयस आणि दीप्तीची हटके लव्ह स्टोरी. त्यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.